आपण आता मागच्या वेळेस लॅटिस पद्धतीने कसे गुणाकार करतात हे समजावून घेतलं, पण आता आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने गुणाकार करूया. थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे कोणत्या? तर उभी मांडणीने आपण आता गुणाकार करूया. तर बघा, आता आपण आधी बघूया 42 × 2 पा कोणती मांडणीने घेतला आता मी? उभ्या मांडणीने. आता कसं करतात तर लक्ष द्या, 42 ला कोणाने गुणायचंय? 2 ने. मग 2 चा पण आधी 2 पर्यंत म्हणायचं 2 × 4. आता याच डब्यातले याच खात्यातलं मी गुणाकार करतोय म्हणून याच्याच खाली उतरले 2 × 4. आणि हे झाल्यानंतर 2 × 4 आणि उत्तर आलं 8.484. बरोबर आहे ना? उत्तर आलं 84. आता आपण हे कळलं का तुम्हाला कसं केलं? एकदम सोपं आहे पा, उभी मांडणी सुद्धा सोपी आहे. पण आपण आधी लॅटिस पद्धतीने शिकलो, आता आपण उभ्या मांडणीने कसं सोडवतात हे सुद्धा आपण शिकतोय. नीट लक्ष द्या. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया 22 × 4. काय घेऊया? 22 × 4. पुन्हा त्याच पद्धतीने करायचं. कसं? आधी एकच संख्येला गुणायचं 4 आणि आधी 2 ला गुणायचं, म्हणजे मागचा एकक 5.1. तर आधी एककाला गुणायचं, म्हणजे 4 चा पाढा आधी या एकक संख्येतला 2 ला गुणायचं, मग 4 चा पाढा 2 पर्यंत 4 × 8. त्यानंतर दशकाला गुणायचं 4 × 8 आणि उत्तर आलं 88. व्हेरी गुड. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया 24 × 2. काय घेतलं? 24 × 2. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की कोणताही हक्काचा नाही, एकदम साधे सोपे गणित घेतले. तर तुम्हाला आधी उभ्या मांडणीने समजण्यासाठी मी हे साधे सोपे गणित घेतोय. तर बघा, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी एककाला गुणायचं, एकक आहे 4, मग 2 ने आधी 4 ला गुणायचं, म्हणजेच काय करायचं? तर 2 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचं. म्हणा बरं, 2 × 4 × 6 × 8. त्यानंतर आता दशकापर्यंत म्हणायचंय 2 चा पाढा या 2 पर्यंत. म्हणा बरं, 2 × 2 × 4 आलं 4. बरोबर आहे ना? आणि या 24 × 2 उत्तर आलं 48. बरोबर आहे की नाही? एकदम सोप्या पद्धतीने उभ्या मांडणीने, याला पण ती मांडणी म्हणतात उभी मांडणी, उभ्या मांडणीने आपण गुणाकाराचे उदाहरण कसे करतात हे आपण आता समजावून घेतलं. आणि नाही समजलं असेल तुम्हाला तर व्हिडिओ पुन्हा पहा आणि समजावून घ्या.